सव्वी ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2020, विसावी ॲरोबिक्स जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2020, तेरावी ट्रम्पलिन जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2020, आयोजक सांगली जिल्हा ॲम्युचर जिम्नॅस्टिक असोसिएशन, सांगली जिल्हा ॲक्रोबॅटिक्स असोसिएशन, संयोजक प्राध्यापक ज्ञानेश्वर खाडे बहुउद्देशीय संस्था, स्पर्धास्थळ सुखनिवास हॉल रेल्वे स्टेशन जवळ मिरज, स्पर्धा दिनांक 7 मार्च ते 8 मार्च 2020, अध्यक्ष श्री गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर सुधीर शहा, अध्यक्ष रमेश सराटे, सांगली जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश्वर खाडे बहुउद्देशीय संस्था श्री सुधाकर खाडे. काल मी त्यांची जी स्तुती केली ती आधी करेल की ते अतिशय कौतुकवान महिला आहे, परंतु त्याने सुद्धा इतक्या खालच्या लेवलला जाऊन टीका करणं हे बरोबर नाही. एक महिला म्हणून ते बरोबर नाही आणि रश्मी मेहतींची एक इमेज या अतिशय स्वतःच्या मनाने चालणाऱ्या, आणि त्यामुळे असं जर त्यांचं आर्ग्युमेंट असेल थोडं संपादकीय मी लिहिते तुम्ही संपादकीय नावाला जाला, पण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे. मला आहे, मी म्हटलंच की ज्या ठाकरे घराण्याने कधी आम्ही काही घेणार नाही म्हटलं, त्यांनी मुख्यमंत्रीपद पण घेतलं, काहीही प्रशासकीय अनुभव नाही त्यांना, मुलाला कॅबिनेटमध्ये केलं, आता रश्मी वहिनीने संपादक पण केलं. आम्ही त्यात काल उदाहरण दिलं की सिद्धिविनायकचं अध्यक्ष वहिनीनगर असं मला मनापासून माझं म्हणतो, ते कर्तृत्वान आहे, त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं आहे, त्या भाविक आहे, सिद्धिविनायक मंदिराच्या माध्यमातून खूप लोकांना मदत केली, तेव्हा मला उत्तर जिल्ह्या म्हणाले की नाही मग ठाकरे घराण्याने ठेवलं की आम्ही काय घडलं, आता सगळंच घ्यायचं हे त्यावर म्हटल्यानंतर त्याच्यावर बोलायचं राहिलं बाजूला. आणि मी संभाजीनगरला म्हटलं की संभाजीनगर नाव द्या. 25 वर्षापूर्वी हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही मागणी केली होती, आम्ही मान्यच करतो ना, पण ती मागणी मान्य झाली नाही म्हणून मग त्यांनी मागणी केली होती, आता तुम्ही कोणाला असं म्हणणार होता, आम्ही म्हणणारच की संभाजीनगर नाव झालं पाहिजे. औरंगजेब हा आमचा पूर्वज नाही, शिवाजी महाराज हे आमचे पूर्वज आहेत. हे लांबून चालन कुठल्या लेवलपर्यंत टीका किती खालच्या घटनेच्या लेवलला जातो. हे कसं आहे, काल चंद्रकांत दादांनी त्या ठिकाणी दोन भाष्य केले होते असं मला निदर्शनात आलं, ज्याच्यामध्ये एक त्या ठिकाणी ताईंना उद्धव ठाकरे साहेबांच्या जागेवर त्या ठिकाणी प्रमुख म्हणून नियुक्ती केल्या त्याच्याबद्दल त्यांनी एक भाष्य केलं होतं, आणि दुसरं आदित्य ठाकरेंच्या बाबतीत ते बोलले होते. माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की पूर्वीच्या काळामध्ये कदाचित बाळासाहेब ठाकरे त्या जागेवर असतील, त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब असतील, आणि मग त्यांच्याच कुटुंबातली एक तिसरी व्यक्ती त्या ठिकाणी येत असेल, तर मग आपण एक वक्तव्य अशा प्रकारचं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे, तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. आणि दुसरं अनुभवाच्या बाबतीत ते बोलत असताना एखाद्या युवकाला त्या ठिकाणी संधी मिळाली असेल आणि तो युवक चांगल्या पद्धतीने काम करत असेल मग त्यात काय चुकीचं, म्हणून मी त्या ठिकाणी हे दोन वक्तव्य केले होते. आता त्याच्यामध्ये ते कशामुळे नाराज होते हे मला सांगता येणार नाही, कारण का BJP सरकार याच्या आधी जेव्हा होतं एक अशी व्यक्ती ज्यांना मंत्रीपद कधीही आयुष्यामध्ये न मिळता डायरेक्ट मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी BJP दिलं होतं, मग BJP पण त्या बाबतीत कमी अनुभवी व्यक्तीला सुद्धा मुख्यमंत्री करू शकत असेल, तर मग अनुभवाचा प्रश्न कितपत येतो हाही त्या ठिकाणी मला सांगायचं होतं.